न्यायासाठी राष्ट्रवादीचे मनपा कार्यालयापुढे आंदोलन, मडके फोडून व्यक्त केला संताप. नागपूर शहरात भीषण पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागपूर महानगरपालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मडके फोडून आंदोलन केले, तसेच महापौरांना निवेदन दिले. येत्या काळात महापालिका आठवड्यातून फक्त 3 दिवस नागरिकांना पाणी पुरवठा करणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून टँकर मुक्तीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र शहरात 400 टँकर फिरत आहेत. टँकर माफिया सक्रिय झाले आहेत. OCW कंपनीला शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कंपनीतर्फे 24 तास पाणी देऊ असे सांगण्यात आले होते, मात्र आता 1 दिवसाआड पाणी देण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे तलावाची विहिरींची दुर्दशा झाली आहे. शहरातील 75% विहिरींना सदोष ड्रेनेज लाईनमुळे दूषित पाणी येत आहे, पाणी पिण्यायोग्य नाही. महापालिकेने शहरातील विहिरींची स्वच्छता करावी, OCW कंपनीच्या अनागुंती कारभाराची चौकशी करावी व त्वरित जल नियोजन योजना कार्यान्वित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मागणीचे निवेदन महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आले. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोले, धनराज फुसे, विशाल खांडेकर, अशोक काटले, देवीदास घोडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला. महावॉईस करिता शरद नागदेवे, नागपूर.